येवला शहरासह परिसरामध्ये आज दुसऱ्या दिवशी देखील विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसल्याने अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. आलेल्या वादळामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्या असल्याचे चित्र दिसून आले. शहरात वादामुळे अनेक ठिकाणी गाड्यांचे पत्रे उडाल्याने मोठ्या प्रमाणात गाडेधारकांचे नुकसान झाले आहे. शहरातील शनी पटांगण भागामध्ये विजेचा खांब फरसांच्या दुकानावर कोसळल्याने दुकानाचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी विजेच्या तारा देखील तुटून पडल्याचे समोर येत आहे. येवला शहरासह परिसरात वादळाने मोठा कहर केल्याचे यावेळी दिसून आले आहे. लोकनायक न्यूज